हॅलो फ्रेंड्स मी दीपाली स्वागत आहे तुमचं ए बी दीपाली या चॅनेलमध्ये तर फ्रेंड्स आज आपण मसूर डाळीचे काही फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि मसूर डाळीचा फेस पॅक हा चेहऱ्यासाठी किती प्रमाणात उपयुक्त आहे ते देखील आपण पाहणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो मसूर डाळीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि मसूर डाळीचा आहारात जर तुम्ही सेवन करत असाल आहारात जर त्याचा समावेश करून घेत असाल तर त्याचे फायदे आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे झिंक आहे आयरन आहे विटॅमिन सी आहे बी सिक्स आहे बी टू आहे इतके सगळे प्रॉपर्टीज मसूर डाळीमध्ये आहे आणि मसूर डाळीच्या सेवनाने तुमच्या शरीरामधील जे रक्ताचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये वाढ होते अशक्तपणा दूर होतो आणि पुरुषांसाठी उशांचे जे स्पम क्वालिटी आहे स्पमचे जे प्रमाण आहेत ते स्पंब क्वांटिटीसुद्धा मसूर डाळीमुळे वाढते तर चला तर मग मित्रांनो आज आता आपण हे सगळे मसूर डाळीचे फायदे जाणून घेतले आता आपण मसूर डाळीचा फेसपॅक कसा बनवायचा ही मसूर डाळ मसूर डाळीचं पीठ आहे म्हणजे मिक्सरला मी जितकं तुम्हाला बारीक करता येईल तितकं बारीक मसूर डाळ दळून घ्या मिक्सरला बारीक करून घ्या अगदी पीठ झालं पाहिजे त्याचं आणि हे दूध घेतलेलं आहे जर तुम्हाला दूध जर नसेल कम्फर्टेबल वाटत तर तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता कारण मी सुरुवातीला पाणीच वापरलं होतं तर सर्वप्रथम आपण हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला जितकं हवं तितकं क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता असं काही नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं आता दूध मिक्स करूया सो फ्रेंड्स याच्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे आणि म्हणजे तुम्हाला जसं हवं तितकं घट्ट थोडंसं पातळ सुरुवातीला करा कारण की आपल्याला त्याचं मसाज करायचं आहे आपल्या चेहऱ्यावरती आणि हे छान असं मिक्स करून घ्या चला तर मग फ्रेंड आपण मी आधी चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तो पुसलेला आहे ड्राय केलेला आहे आणि आत्ता आपण जे हे मिक्स केलेलं मिश्रण जे आहे ते आपण घेणार आहोत जर तुम्हाला खरंच सांगते जर तुम्हाला दूध नको आहे याच्यामध्ये तरी चालेल तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता तर आधी मी आता थोडंसं याच्यावरती हातावरती घेते आणि आता सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला हलक्या हाताने याचं आपल्याला थोडंसं मसाज करायचं आहे फेस मसाज करायचा आहे असं थोडंसं घरून घेऊया थोडंसं कपाळाला ॲक्च्युली कपाळाचा जो हा इकडचा जो आहे ना राईट अँड लेफ्ट इकडे थोडासा काळपटपणा येतो सो so, तिकडेही आपण असं गोल गोल राऊंड करून तिकडे आपण छानपैकी मसाज करून घेऊया चेहऱ्याला तिकडेसुद्धा डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल असेल तर त्यासाठी सुद्धा हे चांगला उपयुक्त ठरतं हे हा फेस पॅक आणि आपण चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये कमीत कमी, कमी दोन ते तीन मिनटं तुम्हाला ही मसाज करायची आहे जेणेकरून तुमचा ग्लो तुमचा फेस आणि तुमचं जी स्किन म्हणजे खूप छान ग्लो करणार आहे सो फ्रेंड्स आता माझं मसाज करून झालेलं आहे आता मी काय करणार आहे जे मिश्रण जे आपल्याकडे आहे ते थोडंसं चेहऱ्यावरती असं टॅप करून थोडंसं एक्स्ट्रा असं लावून ठेवणार आहे पूर्ण कपाळाला वगैरेसुद्धा आपल्याला लावायचं लावा आहे एक्स्ट्रा आणि हे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचं आहे तुम्ही डोळ्यांच्या खाली जिकडे डाग सर्कल आहे तिथेही थोडं एक्स्ट्रा लावलं तरी काही हरकत नाही वरतीसुद्धा लावू शकता थोडंसं गालावरतीसुद्धा आणि बऱ्याचदा काहींच्या काही लोकांच्या नाकावरती पण जे फुड्यांचे डाग असतात किंवा जे काळपट डाग असतात सनटॅन असतं तेसुद्धा या फेसपॅकने निघून जातं तुम्ही बिलीव्ह करणार नाही तुम्ही फक्त आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा हा फेसपॅक वापरून बघा आणि मग मला तुम्ही नक्कीच सांगा की तुम्हाला याचा रिझल्ट कसा मिळाला आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा कारण मला ह्याचा बेस्ट रिझल्ट मिळाला आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्हालाही माझ्याकडून काहीतरी चांगली टिप्स आणि महत्त्वाची महत्त्वाची टिप मिळावी आणि तुमचा जो चेहरा आहे तो शाईन आणि ग्लो करावा इतकंच या व्हिडिओ बनवण्याच्या मागचा माझा उद्देश आहे आणि आत्ता मी हे टॅप करून थोडंसं ठेवलेलं आहे एक्स्ट्रा लावून आणि कमीत कमी वीस मिनटं झाल्यानंतर मी आता हे धुणार आहे ठीक आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आपला फेसपॅक जो आहे तो पूर्णपणे सुकलेला आहे आणि आत्ता आपल्याला ह्याला धुवायचं आहे तर फ्रेंड्स डायरेक्ट धुवायचं नाही आहे कारण की डायरेक्ट धुतला तर कारण हे टाईट झालेलं आहे सो त्यामुळे काय करायचं आपण पन? थंड पाण्याने हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं आहे स्किनला आणि मग हलक्या हाताने फेसपॅक रिमूव्ह करायचं आहे आणि एका एक स्वच्छ टॉवेलने आपल्याला तो पुसळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला एखादं मॉइश्चरायझर किंवा गुलाबजल वगैरे जर त्याच्यावरती अप्लाय करायचं असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता फ्रेंड आता आपण हा फेस पॅक जो आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे चेहज म्हणजे आता मी टॅप करते तुम्हाला दाखवते रिझल्ट बघू शकता तुम्ही स्किन ग्लोईंग करते शाईन देते आणि बघा तुम्ही जर हात लावून तुम्ही स्वतः अप्लाय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही वॉश केल्यानंतर तुम्ही हात लावून बघा की कि किती सॉफ्ट आणि स्मूथ वाटते स्किन सो फ्रेंड्स मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छिते की हा तुम्ही कमीत कमी, कमी आठवड्यातून तीन वेळा तरी हा फेस पॅक अप्लाय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बेस्ट रिझल्ट बघा मित्रांनो माझी जी स्किन आहे सगळ्यात आधी हा माझा जो फेस आहे म्हणजे मला थोडंसं कम्फर्टेबल अक फील व्हायचं मला कम्फर्टेबलच वाटायचं नाही कारण की मला राईट अँड लेफ्ट चिकवरती पूर्ण सनटॅन होतं पूर्ण इकडून असे छोटे छोटे पूर्ण हे सगळं पूर्ण एरिया कवर झालेलं सन टॅनने आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार म्हणजे मी कधीच कोणतं फेस पॅक कोणती क्रीम कोणतं कोणतंही प्रोडक्ट वापरलं नव्हतं पण मला हे सनटॅन कमी करण्यासाठी मी बरेच फेस पॅक वापरले बरेच क्रीम्स वापरले बरेच स्क्रब लोशन वापरलं पण माझे सनटॅन काही कमी झाले नाही पण जेव्हा मी हा मसुरराईचा फेस पॅक आठवड्यातून फक्त तीन वेळाच अप्लाय केला पण वन वीकमध्ये माझा जी माझा जो फेस आहे तो पूर्ण ग्लो करू लागला शाईन करू लागला आणि पूर्ण सनटॅन आहेत ते पन्नास ते साठ टक्के कमी झाले आणि आता माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता सन टॅन खूप मला तर असं वाटतं की कमीत कमी दहा टक्केच असतील दहा ते वीस टक्के असतील कारण की मला त्याचा बेस्ट रिझल्ट मिळाला आहे म्हणून मला असं वाटतं की जो रिझल्ट मला मिळाला आहे तो तुम्हालाही मिळावा सो मला असं वाटतं की तुम्ही घरगुती उपाय आणि बेस्ट आणि खूप खूप कमी खर्चातला आहे सो so, थँक्यू फ्रेंड्स आणि भेटूया आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद